गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। कणकवली गणपती स्थान या ठिकाणी रविवारी दुपारी दीडच्या सुमारास एका 25 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह सापडला असून या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संदीप भोसले कणकवलीत दाखल झाले होते। कणकवली शहरांमध्ये असलेल्या गणपती स्थानानजीक 25 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। या युवकाची अजून ओळख पटली नाही आहे पण घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली विनोद कांबळे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संदीप भोसले कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव कणकवली पोलीस ठाण्याचे अंमलदार व स्थानिक गुन्हे शाखेचा स्टाफही उपस्थित होता। या तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला हे समजू शकले नाही। दरम्यान याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला असून या तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। कणकवली शहरातील गणपती स्थाना नजीक असणाऱ्या एका ठिकाणी या नदीच्या किनारी एक 25 वर्षीय युवकाची मृतदेह मिळाला आहे। ज्यावेळी दुपारी म्हणजे 1:30 ते 2 या सुमारास हा मृतदेह मिळाल्यानंतर कणकवली शहरासह कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे कारण 25 वर्षीय हा युवक असल्याचे पोलिसांनी सांगितलेले आहे। कारण या युवकाच्या गळ्याला एक कपडा असा बांधलेला होता त्यामुळे संशयास्पद मृत्यू आहे। त्यामुळे सर्वच ठिकाणी ही खळबळ उडाली आहे आणि कणकवली शहरात गणपती स्थान असलेल्या बाजूच्या ठिकाणी एक जी दृश्य पाहतो जी नदी आहे त्या नदीच्या ठिकाणीच हा जो परिसर आहे या ठिकाणी ह्या नदीच्या बाजूला त्याची बॉडी मिळाली आहे आणि ती बॉडी पोलिसांना समजता ती माहिती समज स्थानिकांनी सांगितली आणि त्यांनी जी बॉडी आहे ती लगेच घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि ती रुग्णालयात गेलेली आहे। त्यानंतर असा संशयास्पद मृत्यू समजल्यानंतर लगेचच कणकवली पोलीस निरीक्षक यांनी इथे पंचनामा येऊन केला। तसेच अपर पोलीस अधिकारी बगाडे साहेब आले त्यांच्यासोबत गुन्हे शाखेचे अधिकारी होते हे सर्व या ठिकाणी घटनास्थळी आलेले होते आणि त्यांनी ह्या घटनास्थळाची पाहणी केली। नेमका मृत्यू कशामुळे झालेला आहे काय झालं आहे तो कोण होता कुठून आला होता कसा होता काय होते ह्याची माहिती घेतली पण सध्याच्या परिस्थितीत त्याची अजून याची त्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही आहे। पण ओळख पटण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे कारण आपण जर सध्याची परिस्थिती इथली जी पाहिली की ह्या गणपती स्थानावर सर्व वर्दळ असते आणि स्थानिक तिथे येत असतात आणि चांगलं एक निवांत असं वातावरण आहे पण अचानक हा मृतदेह त्या बॉडीची ओळख पटली नाही आहे। ओळख पटण्यासाठी शर्थीचे प्रयत्न पोलीस देखील करत आहेत। आपल्या माध्यमातून सांगतो की त्या बॉडीच्या उजव्या हाताला एक गोंधण गोंधलेला आहे त्याच्यावर असं एक नागाचं चित्र आहे अशा पद्धतीचं त्या बॉडीचं आहे त्याचा फोटोही देखील पोलिसांकडे उपलब्ध आहे। त्यामुळे सध्याची एक खळबळ उडलेली आहे नेमका हा मृत्यू आहे तो कशामुळे झाला आहे त्याचं नेमकं कारण काय होतं ह्याचा तर पोलीस तपासात उघड होणार आहे पण त्याची ओळखच अजून पटली नसल्यामुळे पोलिसांसमोर ओळख पटण्याचं मोठं आव्हान आपल्याला दिसत आहे। उमेश बुचडे कोकण साधला यू कणकवली।